भाजपनं सरशी केल्याचं दिसतंय. राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावरती आहे, त्या पाठोपाठ आता बाळासाहेबांची शिवसेना. त्यानंतर कोल्हापूर या ठिकाणाहून येणारे सगळ्यात मोठे अपडेट्स आपण पाहणार आहोत. बामणी, निढोरी आणि रणदिवेवाडी या कागल तालुक्यामधील तीनही गावांमध्ये भाजपचाच झेंडा पाहायला मिळतोय, कारण कागल तालुक्यामध्ये भाजपची घोडदौड ही अजूनही सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला बिनविरोध निवडून आलेले, यामध्ये भाजपनं सरशी करत 149 आकडा गाठलेला होता. तर बामणी, निढोरी, रणदिवेवाडीमध्ये देखील तशाच प्रकारे भाजपनं आपला झेंडा फडकावलेला आहे. कागल तालुक्यामध्ये देखील भाजपचीच घोडदौड सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजप सरशी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये. कारण सरपंच पद असेल किंवा ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये, ग्रामपंचायती कुणाच्या ताब्यात असतील याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना भाजपनं मात्र आपली घोडदौड अजूनही कायम ठेवल्याचं दिसून येत आहे. ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अपडेट देत आहेत. ज्ञानेश्वर, कागल तालुक्यात भाजपची घोडदौड अजूनही कायम असल्याचं दिसतंय, काय अपडेट? कागल तालुक्यामध्ये पुन्हा एकदा भाजपनं आपली घोडदौड आहे ती कायम ठेवलेली आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर बामणी गावावरती सत्ता तर प्रस्थापित केली, मात्र निढोरी आणि रणदिवेवाडी या दोन ग्रामपंचायती सुद्धा आता भाजपनं आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत. भाजपची या तालुक्यामध्ये घोडदौड आहे ती आपल्याला कायमच पाहायला मिळते. या दोन्ही ग्रामपंचायतीवरती, म्हणजे अगोदरची बामणी अशा तिन्ही ग्रामपंचायतीवरती भाजपचा झेंडा फडकल्याचा आपल्याला पाहायला मिळते. समरजित राजेघट या कागल तालुक्यामध्ये भाजपच्या निमित्ताने कार्यरत आहेत, ते स्वतः भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे समरजित घाडगे यांना सुद्धा या मतदारांनी या परिसरामध्ये स्वीकारल्याचं पाहायला मिळते. एकूणच कागल तालुक्यामध्ये मुश्रीफ गट आणि घाडगे गटामध्ये राजकारण जोरदार सुरू असते. अगदी टोकाची ईर्ष्या या निवडणुकीच्या निमित्तानं या दोन नेत्यांच्या मध्ये पाहायला मिळाली. या दोन नेत्यांची प्रतिष्ठा या निमित्तानं पणाला लागली होती, मात्र राष्ट्रवादीला डावलून या ठिकाणी आता भाजपकडे कल वाढताना कागल तालुक्याचा पाहायला मिळतो. आणि कागलच्या तीन ग्रामपंचायतीवरती आता भाजपचा झेंडा फडकल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे, वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स मी आपल्याकडून घेत राहणारच आहे ज्ञानेश्वर, कारण कागलमधील तीन गावांमध्ये आता भाजपनं पुन्हा एकदा झेंडा फडकवलेला आहे. बरं, संपूर्ण महाराष्ट्रावरती आमच्या संपूर्ण टीमचं लक्ष आणि त्या ठिकाणचे निकाल सगळ्यात आधी आम्ही पोहोचवतोय. आता थेट आपण जाऊयात रायगडमध्ये, कारण रायगडमध्ये देखील 191 ग्रामपंचायतींचा निकाल जो आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. जिल्ह्यामध्ये 89.26% इतकं मतदान झालेलं होतं. तर जिल्ह्यात मतमोजणीची उत्सुकता या क्षणाला अक्षरशः शिगेला जाऊन पोहोचली आहे. रायगडमध्ये 49 ग्रामपंचायत या बिनविरोध निवडून आलेल्या होत्या, त्यामुळे रायगडमध्ये 191 ग्रामपंचायतींच्या निकालाकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. रायगडमध्ये 49 ग्रामपंचायत या बिनविरोध निवडून आल्यामुळे त्या ठिकाणचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. मात्र जिल्ह्यामध्ये 89.26% इतकं मतदान झालेलं होतं, त्यामुळे जिल्ह्यात मतमोजणीची उत्सुकता अक्षरशः शिगेला जाऊन पोहोचल्याचं दिसतंय. कोल्हापूर असेल, रायगड असेल, प्रत्येक ठिकाणी आपल्या सगळ्यांची नजर आहे. आमची संपूर्ण टीम सज्ज झालेली आहे. महाराष्ट्रभरामधील ग्रामपंचायतींचे निकाल अचूक आणि सगळ्यात वेगवान आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि रायगडमध्ये 49 ग्रामपंचायती ज्या आहेत त्या बिनविरोध निवडून आलेल्या होत्या आणि आज तुमच्या देखील गावचा सरपंच ठरणार आहे. आणि तो सरपंच कोण असेल, सदस्य पदावरती कोणाची नियुक्ती होते हे सगळ्यात आधी News18 लोकमत आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. निकालाची प्रत्येक अपडेट सगळ्यात आधी News18 लोकमतवर. मोहन जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. रायगडमध्ये देखील चुरस जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल आणि मतमोजणीची सगळ्यांना उत्सुकता लागून जी शिगेला जाऊन पोहोचलेली, काय चित्र आहे त्या ठिकाणी? रायगड जिल्ह्यात काल मतदान झालेलं आहे. इकडे म्हणजे राष्ट्रवादी आणि शिंदेगड फुल पॉवरफुल आहे. महाडमध्ये आणि रोह्यामध्ये हे चुरस आहे. पालीमध्ये एक ग्रामपंचायत आहे, त्याचं जाम जोरात सुरू होतं. आणि आज मतमोजणी आहे, मंगळवार आहेत. 240 पैकी 49 जे आहेत ते बिनविरोध आहेत. 32 जे आहेत ते शिंदे गटाला बिनविरोध सरपंच झालेले आहेत. आणि आज 12 वाजेपर्यंत समजेल की किती कुणाला जाते. पण हे सगळे या ठिकाणी सज्ज आहेत. महाड आणि रोहा आणि पाली ह्याच्याकडे मोठ्या प्रमाणात लक्ष आहे. कुठला पक्ष किती जणांना हे बिनविरोध होतील, आपल्या निवडून येतील, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. जास्त करून राष्ट्रवादी आणि शिंदेगड ह्या रायगड जिल्ह्यात जास्त करून सगळ्यांचं लक्ष आहे. तरीही जे शिंदे गटाचे प्रतोद आहेत भरत शेठ यांनी 32 जे आहेत ग्रामपंचायत बिनविरोध केलेले आहेत. बाकीचे उर्वरित जे आहेत ते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीकडे गेलेले आहेत. पण आता जे उरलेले जे आहेत ते आता मतमोजणीनंतर
कळेल. बरोबर आहे मोहन. ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी कागल या ठिकाणाहून जी माहिती देत होते की त्या ठिकाणी भाजपची चुरस असल्याचं पाहायला मिळत आहे. रायगडमध्ये 49 ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आलेल्या होत्या, यामध्ये कुठला पक्ष हा आघाडीवरती आहे? मोहन थोडक्यात. शिंदे गटाचं पक्ष आघाडीवरती आहे, कारण का जे प्रतोद जे आहेत भरत शेठ यांच्या एक ग्रामपंचायत खरवली ग्रामपंचायत गेल्यानंतर आता त्यांनी खरंच कंबर कसली होती की जास्तीत जास्त करून आपण बिनविरोध आणूया म्हणून 32 ग्रामपंचायत बिनविरोध आणलेले आहेत. बाकीचे आता 12-1 नंतर कळेल की जास्त कुणाचे असतील. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बुलडाणा जिल्ह्यामधील 32% ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. बुलडाणा जिल्ह्यामधील 279 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 261 ग्रामपंचायतींमधील उमेदवारांचे निकाल हे समोर येतील. आज मतमोजणीच्या माध्यमातून ते समोर येणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यामधील 13 तालुक्यांमध्ये तब्बल 91 टेबल्सवरती आज ही मतमोजणी होतीये. जिल्हा परिषद पंचायत समितीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला मतदारांनी कौल दिलेला आहे हेही स्पष्ट होणारच आहे. तर बुलडाणा जिल्ह्यामध्ये 735 उमेदवारांच्या माघारीनंतर तब्बल 1545 उमेदवारांचं भाग्य हे रविवारी झालेल्या मतदान प्रक्रियेमधून ईव्हीएममध्ये बंद झालेलं होतं आणि त्यामुळे आज या संपूर्ण 261 ग्रामपंचायतींचे निकाल हाती येणार आहेत. त्यामुळे ग्राम पातळीवरती या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. राहुल खंदारे या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. राहुल, 1545 उमेदवार खरतर रिंगणात आहे, चुरशीची लढत काय अपडेट्स? अतिशय चुरशीची लढत ही म्हणावी लागेल. बुलढाणा जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकाचा मतमोजणी या ठिकाणी सुरू थोड्याच वेळात होणार आहे. 261 ग्रामपंचायतीची मतमोजणी जी आहे ती या ठिकाणी होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर का आपण बघितलं तर माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि माजी मंत्री संजय कुटे यांच्यामध्ये खरी तर ही लढत होणार आहे. भाजप राष्ट्रवादी आणि शिंदे गट अशा प्रकारची ही लढत या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे. आणि नुकतेच शिंदे गटामध्ये गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांच्या शिंदे गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रकारे यांनी लॉबिंग केलेली होती. 200 ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा फडकेल अशा प्रकारचं भाकीत देखील खासदार प्रतापराव जाधव यांनी वर्तवलं होतं. परंतु आता थोड्याच वेळात या ठिकाणी मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. नेमकं मतदारांनी कोणाच्या पडद्यामध्ये या ठिकाणी नक्कीच राहुल मतदान केलंय. धन्यवाद. वेळोवेळी या संदर्भातल्या अपडेट्स आम्ही आपल्याकडून घेत राहणार आहोतच. त्यानंतर पंढरपुरामध्ये 10 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरू आहे. 10 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची आज सकाळी 8 मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. सुगाव भोसे ग्रामपंचायत यापूर्वीच बिनविरोध झालेली होती आणि 10 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 28 तर 215 ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक झालेली आहे. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना त्या ठिकाणी होताना दिसेल. पंढरपुरामध्ये 10 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सरपंचपदासाठी 28 उमेदवार यावेळेला रिंगणात असल्याची सर्वात मोठी बातमी. तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना आपल्याला पंढरपुरातल्या 10 ग्रामपंचायतींसाठी पाहायला मिळणार आहे. सरपंच पदासाठी 28 उमेदवार रिंगणात आहेत. आणि वीरेंद्र सिंग उत्पात आमचे प्रतिनिधी यांनी त्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे, पाहूया. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे निकाल थोड्याच वेळात हाती येणार आहेत आणि आपण आत्ता पंढरपूर येथील मतमोजणी केंद्रावर आहे. उमेदवारांनी इथं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी इथं गर्दी केलेली आहे. मतमोजणी चालू झालेली आहे. 8 मतमोजणी चालू करण्यात येणार होती आणि 11 ग्रामपंचायतीपैकी एक सुगाव भोसे ही ग्रामपंचायत बिनविरोध भाजपकडे आलेली आहे आणि 10 ग्रामपंचायतीपैकी 28 उमेदवार सरपंचपदासाठी आणि 215 उमेदवार सदस्यपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. स्थानिक राजकारण अत्यंत किचकट असतं आणि त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्व जिल्ह्याचं लक्ष आहे. प्रचारक गट आणि अभिजित पाटील गट ह्यांच्यामध्ये ही लढत असणार आहे आणि भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा हा सामना रंगलेला आहे आणि त्याचा निकाल थोड्याच वेळात आपल्या हाती येणार आहे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत.